आनंद आहे, कारण मागच्या महाराष्ट्र केसरी थोडक्यातच ती बाजी मारू नाही शकला सिकंदर, आणि आज त्याची सत्कार करण्यात आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुनीत बालन ग्रुप ही नेहमी जी मातीची खेळ आहे किंवा इंडिजिनियस गेम्स जे आहेत त्याला नेहमी आपण सपोर्ट केला आहे आणि अशा ॲथलीट्सला आपण सपोर्ट केला आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून आज मी हे सिकंदरला पण माहिती नसेल पण आज हेच सांगेल की पुढच्या त्याच्या हिंद केसरी असेल किंवा पुढचे जे पण त्याची तयारी असेल त्याला पूर्ण पाठिंबा, आर्थिक असेल बाकी जे आर्थिक मदत असेल हे पुनीत बालन ग्रुप त्याला निश्चितपणे करणार आहे. आणि मी त्याच्याबद्दल एवढंच सांगेल की क्रिकेट अशी गेम आहे की ती कधीही वन साइडेड नसते. आणि आपण पूर्ण विश्वकपचे टुर्नामेंटमध्ये पाहिले तर 9 मॅचेस जी भारत खेळली सेमीफायनलपर्यंत ती खूप चांगल्या पद्धतीने खेळली. पण कालचं मला असं वाटतं की ऑस्ट्रेलिया जी टीम होती ती इंडियापेक्षा बेटर होती आणि त्यांची फिल्डिंग पण असेल, बॉलिंग असेल आणि बॅटिंग असेल ह्या संदर्भात ती अपर हँड त्यांची होती आपल्यावर, म्हणून काल भारताला ती पराभव स्वीकारावा लागला. मी सूचना काय नाही करणार कारण खेळणारे ते लोक आहेत आणि आपल्याकडे विराटपासून KL राहुलपासून शमी आणि हे सगळे भारतासाठी कधी ना कधी तरी ते चांगले खेळलेत आणि त्यांनी भारताचं नाव नेहमी वरती आणलं आहे. एखादा मॅच होतंच असं तर मे द बेस्ट ते म्हणतात ना, मे द बेस्ट टीम विन, आणि काल ऑस्ट्रेलिया ही बेस्ट टीम होती आणि त्यांनी विश्वकप मारला. पुढाकार हेच घेतलं की पहिल्याच आता कुस्तीसाठी जो आहे सिकंदरला पूर्ण त्याला आर्थिक आणि जे जे पाठिंबा लागेल, जसं आम्ही आतापर्यंत 60 ॲथलीट्स आपल्या ग्रुपमध्ये आपण साईन केला आहे तर हा मी सांगेल की 61st ॲथलीट असेल सिकंदर. आणि कुस्तीचा पहिला म्हणजे मातीचा खेळ जे म्हणतो आपण आणि आपली महाराष्ट्राची खेळ आणि ज्याच्यात लाखो लोकांचं प्रेम आहे अशा या कुस्तीच्या खेळला जी आहे प्रोत्साहन देण्यासाठी पहिला जो रेसलर आहे जे ग्रुप साईन करेल ती सिकंदर असणार. सर्वात पहिल्यांदा माझा सगळ्यांना नमस्कार आहे आणि मला आज भारी वाटतं की पुनीत बालनजी सरांपासून आज माझा सत्कार होतो आहे, कारण की मला आमचे किशोर नकाते भाऊ असतील आणि बोंबाळे आमचे कोच असतील, मी बोलले होते की आपल्याला पुढे जायला म्हणजे बाहेर जायला भरपूर सपोर्ट होईल. की माझी आता इच्छा आहे की माझी 92 kg वेट आहे तर मी बाहेरची स्पर्धा खेळणार आहे. मी नक्कीच आता ऑलिम्पिकला बी ट्रायलला मी ट्राय करणार आहे तर मी माझं नक्की सांगू शकतो की मी माझं 100% मेडल बाहेरनं आणू शकतो. आणि मी सध्याला फोकस तर मी महाराष्ट्र केसरी केलं होतं की मी 3 वर्ष झालं की पराभूत होत होतो, म्हणून आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा म्हणजे एक खूप मोठी स्पर्धा आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त मी फोकस आता त्याच्यावर केलं तर पुढील महिन्यात माझी हिंदी केसरीज कॉम्पिटिशन होतील. मी आत्ता आग्रह केला आहे सरांना की माझ्यासाठी नक्कीच एकदा तुम्ही मॅच बघायला माझी नक्कीच हरियाणामध्ये होतील किंवा पंजाबमध्ये होतील, पण तिथं तुम्ही नक्कीच या. म्हणून गेल्या वर्षी महेंद्र गायकवाड यांच्याकडून माझा पराभूत झाला होता आणि महाराष्ट्र केसरी जे झाले ते होते शिवराज राक्षे. ह्यावर्षी शिवराज राक्षेची माझी फायनलला कुस्ती आली होती, मी मातीमधून खेळलो होतो आणि शिवराज राक्षे हे होते ते मॅटवरून होते. ते मग पराभूत काय एक कुस्ती आहे, आता सरांनी सांगितलं की आपण क्रिकेटमध्ये काय होईल ते कधी सांगता येत नाही, तसंच ही कुस्ती पण आहे की एकंदरच काही कधी होईल सांगता येत नसतं. एक कुस्ती कधी आता आपल्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे किंवा आमच्या साईडचं कोल्हापूर साईडचं म्हणणं आहे की कुस्ती ही 2 पायाची वावडी आहे, म्हणजे ही तुम्हाला कळलं नसेल पण सांगतो जे आता कसं आहे मराठीत हे म्हणणं आहे. पण कसं कधी कोण चितपट होईल कधी सांगता येत नाही. तिथं माझा डाव घावला, माझे जे माझे प्रॉपर डाव आहेत त्यात राक्षे घावले, त्यात मी चित करून टाकले त्यांना, कारण की एकदा जर संधी हुकली का ती परत येऊ शकत नाही आहे, मग ती कुस्तीत असो किंवा भविष्यात असो कुठेही. माझं पुढचं माझं पहिल्यापासूनच स्वप्न आहे, मी बाहेर बी खेळलेलो आहे, मी नॅशनलच्या स्पर्धा पूर्ण खेळलो, माझे टूर पण लागले होते जॉर्जियाला, माझे टूर पण लागले होते सिनियर नॅशनलला, पण जास्तीत जास्त मी आता सध्याला मला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जी होती ती मला महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायची होती, कारण की मी 3 वर्ष माघारी गेलो आहे, फायनलला येऊन मी मला पराभूत करावा लागला. पण आपण म्हणले की ह्यावर्षी आपण प्रॉपर तयारी करून लढूया तर मी पूर्ण ते 8 महिने मी तयारीत लावलेत
त्याच्यामुळं मला आत्ता आता महाराष्ट्र केसरी गदाधर मिळालेलीच आहे. मला पुढच्या महिन्यात मला हिंदी केसरीची तयारी बी चालू आहे, ते बी मिळेल. माझी पुढची तयारी आहे माझ्या बाहेरच्या देशात जाऊन प्रॅक्टिस कर आपले जास्तीत जास्त मला करून आपल्याला देशाला बाहेरून मिळवून आणायची. जास्तीत जास्त आता आमचे माझे सहकारी मित्र आहेत आणि आमचे पहिल्यापासून माझे सिनियर राहिलेले आमचे योगेश बोंबळे आहेत, किशोर नागाते आहेत आणि मला घडवलं ज्यांनी त्यांचं नाव आहे जी इसवासदादा हरगुले. मला ज्यांनी बालपणापासून मला त्यांनी खेळायला शिकवलं, मला कुस्ती काय असते हे शिकवलं, मला माझ्या पायावर उभा करायला शिकवलं, ते आहेत आमचे इसवासदादा हरगुले आणि आमचे स्वतः वडील चंद्रकांत काळे. ते भावना काय आता की मला पण माहीत आहे की जे सरांनी सांगितलं ते शब्द आपण पूर्ण करणारच आहे, कारण की अदुकर बी आपल्या ॲथलेटिक्समध्ये बी त्यांनी पोराशी आपल्याला प्लेयर्सला सगळ्याशीला रेडी करून त्यांना मदत करून त्यांच्या पाठीवर शब्बासकीची थाप देऊन त्यांना मोठं केलेलं आहे. ही एक खूपच खरी एका प्लेयरला खूप मोठी संधी आहे की खरंच तू पुढं जा आहे आम्ही तो या संघ असं म्हणणारे पुनीता सर आहेत. त्यांनी खरंच माझ्या हे पाठीवर थाप देऊन मला खूपच चांगलं वाटतं या.